Network, hey, you are connection. Aturangi dhasu fande. Hey, you are connection. Hey, Mastitsa network. Hey, you are connection. Aturangi dhasu fande. Hey, you are connection. Hey, awesome joyride. You was in the Delhi. ये सेम टेक्निक यूज करना था, वी शेप अपसाइड मूव करो और आपका हाथ फ्री हो जाएगा. नमस्कार, मी अपूर्व रांजणकर आणि तुम्ही पाहत आहात एंगेज डिओ स्प्रे प्रस्तुत युवागिरी. लेट्स जगूया फुल ऑन. म्हणजे काय फायर? आग म्हणजे काय ते मला कोण सांगेल? फायर म्हणजे काय? व्हॉट इज फायर? फायर फायर म्हणजे डेंजर, गरम, आग. गुड आन्सर. गुड आन्सर मीन्स फायर मीन्स इट अ केमिकल रिएक्शन ऑफ ऑक्सिजन, हीट अँड फ्युल. जे आपण माझ्या डाव्या बाजूला ती ऍडव्हान्स मेथड आहे. आमच्या तुमच्यामध्ये जे इक्विपमेंट ठेवले आहेत त्याचे नाव काय? फायर एक्सटिंग्विशर. फायर म्हणजे काय? इस्टिंग मतलब काय? विझवणे. इस्टिंग्विशर म्हणजे आग विझवणारा. सिंपल मध्ये मी ट्राय करू शकतो. तर आपण पहिले सिंपल मेथड यूज करणार आहे, वॉटर आणि सँड. सॉरी, जरा एक्साइट झालो. वाव, थँक्यू सो मच वास. थँक्यू सर. मस्त होतं आहे. दिस वॉज वंडरफुल. वाव सर, इट वॉज अमेझिंग टुडे. म्हणजे सकाळपासून जे फिरतोय आपण आणि जेवढं काही झालं आहे, आय मिस मेजर सर. ते असते तर आणखीन मजा आली असती. मेजर सर, वी मिस यू. आणि तुम्ही सगळे कॅडेट्स, तुम्ही ट्रेनर्स, थँक्यू सो मच फॉर स्टेईंग इतक्या वेळेपर्यंत. तुम्ही एवढा वेळ काढला आमच्यासाठी, थँक्यू सो सो मच. I wish you guys a very, very happy Republic Day. You guys are proud of India? Yes. Bole Bharat Mata Ki! Jai! Vande! Matra! Vande! Matra! Bharat Mata Ki! Jai! Wow, hectic day. आमच्यासाठी पण आहे. आम्ही तुमच्यासाठी पण नाही, आमच्यासाठी हेक्टिक डे असं नाही आहे. कारण
एंड ऑफ द ऑल ऍक्टिव्हिटीज आणि या सगळं जे मुलांचं तुम्ही खडतळ प्रवास दिवसभर बघितलात आणि आमचे जे युवा पिढी इन्स्ट्रक्टर जे आहेत तर त्यांना रिलॅक्स करण्यासाठी मुलं गेल्यानंतर आम्ही इन्स्ट्रक्टर्स आणि आमची जी टीम आहे थोडस रिलॅक्सेशन करतो. कसं? म्हणजे मग ते गाण्यांनी मजा मस्ती कॅम्प फायर सुद्धा. कारण रिझन काय आहे की कुठेतरी यांनी दिवसभर एवढी मेहनत घेतलेली असते तर कुठेतरी रिलॅक्सेशन पाहिजे आणि जोपर्यंत माणसाला फ्रेश करण्यासाठी काहीतरी वेगळं असायला हवं तर मग गाणी ऍक्ट मजा मस्ती ह्याने सगळ्याने आम्ही आमच्या दिवसाचा एंड करतो. वाव, जाऊया कॅम्प फायर. डेफिनेटली डेफिनेटली. चला
जसा जसा रंग आज गुलाब उन्हाचा फुलवानी गंध जणू पाचोळ्याला कसा कणावर हाक जर दूरवर नाही कोणी डोळ्यावर चाप आता चोप नाही धावणी चिमुकिळ निला कोरी जीव पग झाला हाईट कोरी गाव बर उन्हाळ झुम झुम झुमड हसलं हसलं पसलं श्यामानी झाला जा खुळवानी झाला जंजूर मंजूर पहाटा टिपूर टिपूर चांदना दिवस येडा गेला झुर झुर मुजुराला नाजूक जाजूक भासरा दामन साधे सरला पदावर पाया हाती अपाया घावतया अपसुखवर नव उरात धावतया पक्का बिगर जीव होडरा हम जहाँ पे खड़े होते हैं लाइन वही से शुरू हो जाती है बताएगा हाँ हाँ कुछ कुछ होता है अंजलि तुम नहीं समझोगे मैं दिखता हूँ स्वीट इनोसेंट स्वामी टाइप का बट एक्चुअली वो बहुत बड़े आरामी टाइप का तुम्ही विचार कर रहे थे परत दौरा वगैरह लगला है का है कि आज औषध घेतलं नाही म्हणून असं सर होते पण मला सांगा फिल्म्स ह्याचा आपल्या आयुष्यात किती मोठा इम्पॅक्ट आहे ऐक एक्झिबिट आहे तुमच्या समोर बसला किती बडबड करतो मी विचार करतो इकडे काही मुलं आहेत त्यांना विचारूया जरा काहीतरी एक ट्विस्टेड गेम खेळूया हा चलिये 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 ना काय नाव तुझं प्राची मराठी येतं हो सुपर ओके फिल्म्स बघते नाही थोडेफार थोडेफार कोण आहे फेवरेट हिरो सलमान खान सलमान खान आवडतो बरं चल सलमान खान तुम्हाला डायलॉग देतो मी ठीक आहे एक बार जो मेरे कमिटमेंट करती फिर मैं अपने आपकी भी नहीं सुनता हे तू आता मराठीत बोलून दाखव एकदा जर मी कमिटमेंट केली दुसऱ्याचं पण ऐकत नाही चल तुला पण सेम डायलॉग करून दाखव मला एकदा जर मी कमेंटमेंट केली तर मी स्वतःच पण ऐकत नाही एकदा जर का मी कमिटमेंट केली तर मी स्वतःच सुद्धा ऐकत नाही खरं का चला तुझी टांग प्रतिमा चल एकदा जर मी कमिटमेंट केली तर मी स्वतःच पण ऐकत नाही कमिटमेंटला मराठीत काय म्हणतो काय म्हणतो पडला बघ कसा बाउन्सर तुला येतं का तुला माहिती नाही बड़े बड़े देशों में से छोटी छोटी बातें होती रहती है मोटा मोटा देशों में ऐसा छोटा छोटा गोष्टी होता रहता है आई गो वाह 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 शिका गए तेरी हां ती बघा ती बघा अशी मोबाईल मध्ये घुसली एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी फिर मैं अपने आप की भी नहीं सुन मराठीत बोलू शकशील एकदा मी कमिटमेंट केली तर स्वतःची नाही सुनली बड़े बड़े देशों में से छोटी छोटी बातें होती रहती है मोटा मोटा शहर अशा छोटा गोष्टी होतच राहतात आता जरा शाहरुखच्या स्टाइल मध्ये बोल ना मोठ्या मोठ्या शहरात छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात हा कुठचा शाहरुख आहे रे ठाण्याचा शाहरुख आहे का तुला ऋतिक रोशन आवडतो तुला ओके बरं ऋतिक रोशनची एक स्टेप करून अरे वा वा बरं मला एक डायलॉग मी तुला देणार तो तू मराठीमध्ये बोलायचं ठीक आहे हिंदी डायलॉग देणार मराठीत बोलायचं ठीक आहे थप्पड से डर नाही लागता साहब प्यार से लागता चौबाडीत मारला तर भीती नाही वाटत प्रेमाची वाटते हो असं आहे वाटते भीती प्रेमाची हो का बॉयफ्रेंड आहे तुझा नाही आई बघणार आहे का म्हणून नाही बाजीरावने मस्तानी से मोहब्बत की अयाशी बाजीरावने मस्तानीशी प्रेम केले अयाशी नाही एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू इन मराठी अँड ऍक्शन एक चिमुटभर कुंकवाची किंमत तुला काय माहित रमेश बाबू ऐक वंडरफुल सुपर हां गलती को माफी नाही आता जरा फील गलतीला माफी नाही ला गो कशी गो यश टेक टेक ओके ओ टेक बर टेक गलती को माफी नाही बर तू इतका स्ट्रॉंग करतोय आई थिंक आई शुड गिव यू दिस वन या बाजीराव ने मस्तानी से मोहब्बत किया याशी नहीं बाजीरावने मस्तानीशी प्रेम केलंय मजे नाही ओ ओ ओ
टू गुड यार, टू गुड, सुपर, थँक यू सो मच, थँक यू. तिकडे जरा खूप घाम वगैरे आलाय मला, तर मी जरा जाऊन बसतो, काहीतरी खातो पितो, पुन्हा येऊ. तुम्ही गाणं बघा, परत आज से तुम दोनों पहलवानो की जिंदगी जियोगी. जो भी कहेगी हम सब कराएंगे मम्मी, बस इस पहलवानी से बचा ले. साढ़ भर के लिए भूल जाओ कि थारी कोई माँ है. रे इतनी जल्दी भूलेगी? आपण ज्यांना भेटणार आहोत ना, त्यांच्याकडून आपल्याला कळणार की स्वातंत्र्याच्या आधी देश कसा होता, प्रजेला सत्ता मिळण्याआधी देश कसा होता, तुम्हाला जाणून घ्यायचंय. चला माझ्या बरोबर. नमस्कार, आज आपल्यासोबत आहेत सौ वसुधा पंडित, नमस्कार, आणि त्यांचे चिरंजीव अमिताभ पंडित, आणि हे आहेत पत्रकार, फेमस पत्रकार आणि फ्रीडम फायटर श्रीपाद रामचंद्र टिकेकर यांच्या कन्या. धन्यवाद. कसं वाटतं तुम्हाला आज? फारच निराळं वाटतंय आणि थोडंसं यंग झाल्यासारखं वाटतंय. थोडंसं आहात तुम्ही आधीपासून यंग. नो वंडर जीवाच्या युवागिरीवर आहात तुम्ही. काय म्हणजे सरांची आठवणी? असा माणूस कुटुंबाच्या लोकांच्या पेक्षा बाहेरच्याच लोकांचा जास्ती असतो. मी 2 महिन्याची असल्यापासून, म्हणजे अर्थात आईच्या 2-3 महिन्याच्या गरोदरपणापासूनचे फोटो त्यांनी काढले. 7-8 महिन्यात 9 महिन्यापर्यंतचे फोटो आहेत. बरं, त्या फोटोला प्रत्येक ठिकाणी कॅप्शन घातली आहे पांढऱ्या शाईने. माझ्या वयाच्या 4th वर्षी सरदेसाई हॉस्पिटलचे जे डॉक्टर सरदेसाई, त्यांनी आम्हाला जागा बदलायला सांगितली. आता एवढ्या गच्चीतलं घर होतं, ते एकच खोली आणि एक स्वयंपाकघर असं होतं, पण गच्ची मोठी होती. आता एवढ्या मोठ्या जागेत राहिल्यानंतर दुसरं घर घ्यायचं तर ते तसंच मोठं हवं. पण माझे वडील देशभक्त, काँग्रेसचे कार्यकर्ते, त्यामुळे त्यांच्या नावावर ब्लॉक घेता येईना, म्हणजे ते अशक्य होतं. बरं,
आता ब्लॉक घ्यायचा तर कसा घ्यायचा? मग माझ्या वडिलांचे एक मित्र ICS ऑफिसर श्रीपाद केशव बेडेकर, पण हे ICS ऑफिसर आणि माझे वडील देशभक्त, पण दोघांची आयडियल कल्पना अशी की मित्र परिवारासकट एकत्र राहू शकतात म्हणून कॉमन किचन ठेवायचं. स्वयंपाकाला बाई एकच, तिने सगळ्यांचंच जेवण करायचं. इंटरला असताना, आता मला साल लक्षात नाही, पण इंटरला असताना त्यांनी कॉलेज सोडलं. अच्छा. इंटरपर्यंत गेल्यानंतर महात्मा गांधी एकदम पुढारी म्हणून गाजायला लागले. Yes. आणि मग त्यांनी त्यांच्या चळवळीत उडी घेतली. ओके. उडी घेतली म्हणजे शिक्षण पहिलं सोडलं. त्यानंतर खादी तर सुरुवात झाली, पण त्याही पेक्षा असहकार हे महत्वाचं. आता असहकार म्हणताना विदेशी कपड्यांच्या होळी पहिल्यांदा आली. ते झालं. त्यानंतर सगळीकडे सरकारला विरोध हा असहकार, आणि तो अहिंसा पद्धतीनेच झाला पाहिजे. त्यामुळे मिठाचा सत्याग्रह, दांडी हे गाव समुद्रकाठी आहे, त्यामुळे दांडीपासून मिठाच्या सत्याग्रहाला त्यांनी सुरुवात केली. ते होते तर त्या चळवळीत ते होते. आणि इतकंच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी आपला कॅमेरा त्यांनी ऑन ठेवला होता. प्रत्येक घटनेचे फोटो घेऊन त्या त्या फोटोला खाली कॅप्शन पांढऱ्या शाईत. आता ते सगळे फोटो नसतील, पण आमच्याकडे मोठे मोठे अल्बम होते. तेव्हाचे अल्बम एवढ्या मोठ्या आकाराचे, जाडजूड, पण ते अल्बम आम्ही मणिभवनला दिले 2004 दरम्यान. म्हणजे निदान गांधींच्या आठवणी जिथे कुठे असतील तिथे. आता त्याच्या आधी निळेचा सत्याग्रह झाला होता चंपारण्यमध्ये, तोही होता. त्याच्यातही ते सहभागी होते. भूमिगत पुढारी 8 ऑगस्टला गवालिया टँक मुंबईतली, तिथे जी बैठक झाली, जी सभा झाली, त्याच्यात गांधीने घोषणा केली, भारत छोडो ब्रिटिश चले जाओ. आणि 42 साली ती सभा संपायच्या आतच पोलिसांनी टिअर गॅस म्हणजे अश्रुधूर वापरला. तो अश्रुधूर वापरल्यानंतर माझं वय वर्ष 4 होतं, तर त्या सभेतनं आम्ही धावत पडत गोवालिया टँकहून निकटवरी लेन पर्यंत धावत 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 घरी पोहोचलो. तुम्ही होता जेव्हा ते टिअर गॅस? मी 4 वर्षाची होते मी, म्हणजे एवढं काहीतरी मला आठवतंय, बाकी काहीही आठवत. त्यानंतर सगळ्या पुढाऱ्यांची धरपकड सुरू झाली. तर त्यावेळेला आता अच्युतराव पटवर्धन, म्हणजे पटवर्धन फॅमिली ही नगरची, म्हणजे स्वतः अच्युतराव न येता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आमच्या घरी पाठवलं होतं. कारण ICS पुढा ICS ऑफिसरचं घर, त्याच्यात माझे वडील देशभक्त असले तरी त्यांचं नाव निशाण कुठेच नाही, त्यामुळे आमच्या घरी लपायला जागा होती. मुक्काम पोस्टर माळा, पण तेव्हाचे माळे उत्तम, अगदी खरोखर आजची एक खोली होईल इतके मोठे होते. पुढे सगळं सामान रचलेलं, मागे खिडकी आहे म्हणजे उजेड वारा येतोय, आणि आतमध्ये तो माणूस लपलेला. मी वयाची 6 असताना माझे वडील BBC मध्ये नोकरीला सिमल्याला होते. ओके. म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळी सगळ्या चालूच होत्या, पण त्यावेळेला ब्रिटिशांनी त्यांना उत्तम पत्रकार किंवा माहिती तज्ज्ञ म्हणून BBC मध्ये नोकरी दिली. आता एवढे देशभक्त, पण त्यांना BBC नोकरी कशी हा एक प्रश्न येतो. पण तरी सुद्धा त्यांना तिथे नोकरी मिळाली सिमल्याला. वडिलांना नोकरीचा आयुष्यभर कंटाळाच, त्यामुळे बांधिलकी किती घ्यायची, तर ते म्हणाले नाही. आता मी त्यांची अर्थात बदली झाली दिल्लीला. दिल्लीला आम्ही आलो. कुठे राहत असू? कुठे? यमुनेच्या काठावर. अरे वा. उत्तम पैकी जंगलात, तिथे आडोसा नाही, फक्त काटे 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 आणि सुख झाडं शुष्क, कारण थंडीचे दिवस, म्हणजे पानं पण नाहीत त्या झाडांना. तंबूत राहिला, 3 तंबू आम्हाला तिघांना, चौथा हॉल 4 तंबू, आणि किचनला मात्र विटांचं घर. संध्याकाळी आईचा माझा उद्योग, काटक्या गोळा करून आणायच्या, शेकोटी पेटवायला. आणि तेव्हा विजेची शेगडी हा प्रकार आम्ही आयुष्यात अनुभवला, कारण कोळसे मिळणे कठीण होतं. स्वातंत्र्यपूर्व सगळ्या हकीकते किस्से बनले. आणि
ब्रिटिश सत्ता हस्तांतर करून ते निघून गेले. आता माझ्या वडिलांच्या नेहमीच्या म्हणजे गांधींच्या वेळेपासूनचा जो ड्रेस होता, धोतर आणि जब्बा आणि पायात कोल्हापुरी वाणा, त्यामुळे तो ड्रेस त्यांनी कधी बदलला नाही. कॉफीशिवाय दुसरं पेय नाही हा सत्याग्रहातला नियम. सो 1950 नंतरचा कुठला एक प्रजासत्ताक दिन जो तुम्हाला आठवतो अजूनही? नाही आठवतो म्हणजे प्रसंग नाही आठवत आहे, पण एक घटना सांगावीशी वाटते की त्यावेळेला भारतीय राज्य घटना तयार करायची होती आणि ती आपले परमप्रिय पुढारी बाबासाहेब आंबेडकर यांनी ती रचना केली होती. तेव्हा त्यांना आपण राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो. त्यांनी ती रचना केल्यानंतर ती घटना तपासायला माझ्या वडिलांच्याकडे पहिली प्रत आली होती. आता हे माझ्या वडिलांचं मोठेपण आहे, आम्हाला तेव्हा कळायला लागलं हळूहळू. ते इतिहास संशोधक पण होते आणि सांगायचं म्हणजे की पत्रकार म्हणताना माहिती कशी गोळा करायची, कुठून काढायची, कोणाकडून मिळवायची आणि त्याची सत्यता पारदर्शकता असलीच पाहिजे प्रत्येक वाक्यात, ह्याचं सगळ्याचं श्रेय मी आणखीन पुढे देईन. ट्रान्सफर ऑफ पॉवर हा ब्रिटिशांनी आपली भारतातली सत्ता सोडून जाताना जो काही भारतावरच्या राजकीय सत्तेचा आढावा किंवा इतिहास लिहिला त्याचे 7 खंड माझ्या वडिलांच्याकडे तपासायला आले होते ऑथेंटिसिटीसाठी. वाव. आणि ऑन हर मॅजेस्टीज सर्व्हिस नावाचं एक ब्राऊन रंगाचं पाकिट ब्रिटिशांच्या हालचालींचे सगळं वर्णन देणारे दर आठवड्याला तावच्या ताव तावच्या ताव यायचे. आता आपल्याला त्याचा काही उपयोग नाही, आम्ही ते रफ पेपर म्हणून वापरत होतो, पण वडील गेल्यानंतरही ते येत असत. त्यांना कळवलं शेवटी, आता ते नाही आहे, तेव्हा माहिती आता नका पाठवू. मित्रांनो तुम्ही एक काम करा, हे पुढचं गाणं बघा आणि परत या. अमिताभजी तुम्ही खूप गप्प होता, आई बोलत होती म्हणून. असंच होतं लहानपण पण? मला आजोबा फार फेंटली तसे आठवतात, म्हणजे तशा चांगल्या आठवणी आहेत, पण ॲज अ पत्रकार किंवा क्रिटिक किंवा
एक अति सामान्य असा अति महत्त्वाचा असा ग्रस्त आणि त्याचे आपण नातू हे कळायला थोडा उशीर झाला. पण त्यांचं थोडक्यात वर्णन करायचं आजच्या भाषेत तर ते चालता बोलता गुगल होते. हे मात्र खरं बॅक इन दॅट. हां, म्हणजे कुठचंही विषय म्हणजे नाट्य सिनेमा राजकारण किंवा काय सगळ्यावर त्यांचं प्रभुत्व होतं. पण आधी महत्त्वाचं म्हणजे शुद्ध लेखन आणि बोलताना स्वल्पविराम पूर्णविराम हे धडा वाचतोय शाळेचा तोसुद्धा कसा वाचावा हे त्यांच्याकडनंच आणि त्याच्यानंतर आईकडनं. इवन हे हँडरायटिंग आईचं आणि माझं कार्बन कॉपी आणि नंतर आता माझं हे आजोबांसारखं सो सगळं त्यांचं आहे. त्याच्यानंतर हां त्याच्यानंतर पाचवी पाच सात वर्षाचा असेल तेव्हापासून भगवद्गीता हे आम्हाला कंपल्सरी आजोबांमुळे शिकावी लागली आणि पाठ करावी लागली. हां, पाठ करावी लागली म्हणजे सगळे अध्याय होते. जसा मोठा होत गेलो काही लोकांशी थोडा मोठ्यांशी बोल भेटीगाठी झाल्या तेव्हा मग त्यांचं त्याच्याबद्दलच्या गोष्टी किंवा जसं श्रीनिवास खळ्यांशी एकदा गप्पा मारत होतो तर अशाच गप्पा मारता होता ते सांगितलं की प्रतिभा प्रतिमामध्ये सुहासिनी मुळगावकरांना एक संस्कृत भाषेवर प्रोग्राम करायचा होता आणि त्याचं म्युझिक खळ्यांना त्यांनी आमंत्रण दिलं. तर खळ्यांच्या भाषेत बोंबला मला काही संस्कृत जमत नाही आणि कळत नाही. नाही नाही खळे साहेब तुम्हीच म्युझिक द्यायचं आणि बळजबरी जाऊन बसलो. पहिला म्हणे सूर आणि ह्याच्यामध्येच तिकडून आ करून आलं काट्य चुक उच्चार चुकला होता. कोण तर श्रीराम टिकेकर. त्यांची ती खासियतच होती. रेडिओवरचा साडेपाचचा सिग्नल एक सेकंद किंवा एक मिनिट झाला ते उशीर ताबडतोब ऑल इंडिया रेडिओला फोन. काय हे तुम्ही तुमच्याकडे सगळी जनता डोळे लावून बसलेली असते कान लावून बसलेली असते तेव्हा तुम्ही कुठेही चूक करता कामा नयेत. ते टीकाकार होते ना. टीकेकर नव्हते टीकाकार पण होते. आणि एवढंच नाही कुठल्याही विषयावर केव्हाही दिवसाच्या कुठल्याही प्रहरी फोन करा की कुठल्या त्या विषयाची माहिती तयार. अच्छा, आत्ता पटकन आठवलं जेव्हा गीता आम्ही शिकायचो तेव्हा एक वर्ष सुधीर फडक्यांचं जे गीत रामायण ब्राह्मण सेवा संघाला व्हायचं तर एक वर्ष मी आणि माझ्या बहिणीने पहिला एक अध्याय म्हटला सगळ्यांच्या समोर आणि मग गीत रामायण सुरू झालं. क्रेडिट गोज टू आजोबा. किंवा आता जसं कार्टून्स आपल्याला इझिली अवेलेबल पूर्वी कार्टूनमध्ये ते दूरदर्शनचे जे काय दोन चार जे आपल्याला बघायला मिळायचे त्याच्या व्यतिरिक्त नाही. आजोबा आम्हाला फिल्म डिव्हिजनला घेऊन जायचे सोव्हिएत फिल्म्स ना. सोव्हिएत फिल्म्स त्यांच्या काय म्हणायचं त्यांच्या वकिलातीत जाऊन आणि तिथे जाऊन आम्ही ते फॉरेनच्या जे आता आपल्याकडे रेग्युलर अवेलेबल आहेत पण त्यावेळेला आम्हाला खास रशियन बॅले वगैरे असे कार्यक्रम असायचे त्यांचे आणि वैदिक पठण जिथे होतं त्या देवळातनं म्हणजे मद्रासकडच्या देवळातनं जाऊ त्यांनी सगळं ते त्यांच्या जर्मन टेप रेकॉर्डरवर रेकॉर्ड केलं होतं स्वतःच्या खर्चाने ब्राह्मणांच्याकडून म्हणवून घेऊन म्हणजे मी त्यांच्या बरोबरीने असायची सगळीकडे प्रवासात त्यामुळे ते सगळं रेकॉर्डिंग झालेलं त्यांनी संग्रहित ठेवलं होतं. त्या संग्रहाला मार्वल्स ऑफ मेमरी ह्या फिल्म्स डिव्हिजनच्या एका फिल्मला त्यांना बक्षीसही मिळालं. पण त्यानंतर सगळं प्रिझर्व करण्याच्या नादात कपाटात ती टेप्स ठेवल्या गेल्या आणि मग त्याचा सगळाच इफेक्ट गेला. फॉर सरप्राईज आहे की आजोबांच्याच नातजवळला गुगल सर्च करताना केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या होमपेजवर एक ऑडिओ क्लिपिंग मिळाली जिथे आजोबांनी दिलेलं भाषण. माय एक्सपिरियन्स ऑफ द दांडी मार्च इज क्वाईट फ्रेश इन माय माइंड बिकॉज वी वेर वॉकिंग ऑल द डिस्टन्स अँड गांधीजी वॉज ऑलमोस्ट डेली एन्क्वायरिंग वेदर वी वेर फेअरिंग वेल वेदर वी वेर कीपिंग वेल इन द मार्च ओव्हर द डस्टी रोड्स अँड ओव्हर द व्हिलेज पॉप्युलेशन.
It was very kind of Gandhiji to have allowed me to be in one of the, to be in the camp, because that solved our problems of boarding and lodging. I was actually one of the volunteers, so that we could be very free with Gandhiji, and we watched most of his movements very closely. तिथे जाऊन दिलेलं भाषण. वाव. And it is easily available. Wow. So it was a, I mean, superb. प्राऊड फिलिंग आहे. नक्कीच नक्कीच. वेल, मी मगासपासून बघतो हे इथे ठेवलंय, पुस्तकं आहेत, मासिकं आहेत, मुसाफिर, हे काय? माझ्या वडिलांनी पहिल्यांदा धनुर्धारी म्हणून लिहायला सुरुवात केली होती. अच्छा. त्यानंतर धनुर्धारी नावाचं एक साप्ताहिक मुंबईत होतं. बर. त्याच्यात माझे वडील लिहित असत. केसरीतर्फे ते पत्रकार म्हणून बऱ्याच देशात हिंडले. अच्छा. त्यावेळेला न केसरीकडे पैसा होता ना माझ्या वडिलांच्याकडे, त्यामुळे तिकीट जमेल तेवढं काढायचं, नाही तेवढं पायी सायकलनी असा प्रवास करायचा. असा प्रवास मुंबई पुणे नव्हे, अफगाणिस्तान, इराण, बलुचिस्तान, त्यानंतर ब्रह्मदेश, अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि त्यांची पत्रकारिता अशी स्पेशल होती की ते जनतेत जायचे, म्हणजे जनतेच्या मनात राजाबद्दल किंवा त्या तिथल्या पुढाऱ्याबद्दल काय मत आहे, त्यांना त्यांचं काय गुण किंवा अवगुण काय कळत आहेत, ही माहिती मिळायची. आणि जनतेच्या मतातून त्या देशाची प्रतिमा कशी येते, ही त्यांची पत्रकारिता विशेष होती. त्या मुसाफिर हे पुस्तक हे अरुण टिकेकरचं स्वप्न म्हणा किंवा त्याची मेहनत, आणि त्याच्यानी त्यांनी हे सगळं केलं, आणि माझ्या वडिलांनी ते छापून आजोबांना सादर केलं. तर त्यांचं तैलचित्र माझ्या यजमानांनी तयार केलं, म्हणजे करवून घेतलं, ते पत्रकार संघात दिलेलं आहे. अमिताभजी, तुमच्याकडे एकदा वळतो मी, कारण मी ऐकलंय तुम्हीही फोटोग्राफी करता, तर तुम्ही पण तुमच्या आजोबांचे ते जीन्स घेतलेलेच आहेत छोटूसे, सो तुम्ही पण क्लिक केलेल्या पिक्चर्स खाली पांढरा शायनी वगैरे कॅप्शन्स देता? पांढरा शायनी नाही, पण कॅप्शन देणं हे मस्ट आहे. हे मस्ट आहे. आणि थोडा विनोदाचा भाग म्हणजे आम्ही आर्ट स्कूलमध्ये असताना समजा काही ॲबस्ट्रॅक्ट किंवा असं काही चेपेत्र पेंटिंग केलं किंवा काही केलं की सरळ आम्ही सांगत खाली ली काय केलेच ते. त्यामुळे कलटीप देणे महत्त्वाचं. वा, सुपर. वा मित्रांनो, आमच्या गप्पा गोष्टी चालूच राहणार, तुम्ही हे पुढचं गाणं बघा आणि परत या. खातिर तड़पे पहले से ही, क्या उसे तड़पाना, ओ जालिमा, ओ जालिमा. जो तेरे इश्क में बहका पहले से ही, क्या उसे बहकाना, ओ जालिमा, ओ जालिमा. आंखें मरहबा, बातें मरहबा, मैं सा धड़कन तू हो ऐसे, दिल को क्या धड़काना, ओ जालिमा, ओ जालिमा. सांसों में तेरी नजदीकियों का इत्र तू घोल दे, घोल दे. मैं ही क्यों इश्क जाहिर करूं, तू भी कभी बोल दे, बोल दे. लेके जान ही जाएगा मेरी, कातिल हर तेरा बहाना हुआ,
सतीश मुंबईतून नाहीसे झाले किंवा त्यांची सत्ता संपली तेव्हा मुंबईमध्ये टाऊन हॉल रॉयल एशियाटिक सोसायटी ही जी एक संस्था आहे तिथे पहिले भारतीय सेक्रेटरी म्हणून माझे वडील नियुक्त झाले होते. त्यावेळेला महात्मा गांधींच्या अस्थी जेव्हा मुंबईत आल्या तेव्हा त्यांनी त्या अस्थी टाऊन हॉलमध्ये सगळ्या प्रजेला बघायला म्हणून ठेवल्या होत्या. त्याच्या पुढे जाऊन कारकिर्दीतील दुसरी घटना म्हणजे तिथल्या सगळ्या शिपायांना विमा काढून दिले. स्वतःचा विमा नाही पण त्यांचे काढून दिले. वेल तुम्ही स्वातंत्र्यपूर्वीचा काळ पण पाहिलाय आणि आत्ताचाही पाहिलाय, तर काय मत आहे तुमचं? आत्ताची पिढी खूप हुशार आहे. नाही त्यांना बऱ्याच तऱ्हेने त्यांना जगात वावरायचं कसं हे कळतंय. अवेअरनेस आहे. एक म्हणजे जगाचा अवेअरनेस ज्याला आपण ग्लोबल म्हणतोय तो जो काही प्रकार आहे हा आत्ताच्याच मुलांना खूप मिळवायचं अनुभवायला. त्यातनं पुन्हा व्हॉट्सॲप म्हणा गुगल म्हणा ह्या सगळ्या ज्या नवीन नवीन सोयी आहेत त्यातनं अनेक तऱ्हेचे विचार त्यांना एकमेकांना वाटता येत आहेत. इतकं म्हणजे हे असं जर आमच्या वेळेला असतं तर असं नाही. थोडक्यात आज तुझी नात सिंगापूरला जाते आणि तू शांतिनिकेतन जाते, हा डिफरन्स आहे. बरोबर. मी शिकायला शांतिनिकेतनला नको त्या वयात गेले म्हणजे काहीच कळत नसताना आणि ती MSc करायला सिंगापूरला गेली. एवढाच फक्त फरक. आता ह्याच्यात बरं वाईट म्हणजे काळाचाच फरक आहे, दुसरं काही नाही. पण ठीक आहे, अशी त्यांची मुसाफरी. लवली, खूप खूप छान वाटलं वसुधाजी, अमिताभजी, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्ही एवढा वेळ दिला, थँक्यू सो मच. आणि इतिहास हा नेहमी शाळेत पुस्तकात वाचलेला आहे, टीचरनी शिकवला आहे, तो काही नाहीच राहत. म्हणजे फक्त महाराजांचा इतिहास असा प्रॉपरली आठवतो, अदरवाईज एकदम रट्टामार तो झालेला आहे. पण आज ऐकून तुम्ही त्या मेमरीज परत एकदा रिलीव केल्या आणि तुम्ही पण तुमचे आठवण ज्या होत्या तुमच्या आठवणी होत्या त्या आम्हाला सांगितलं. थँक्यू सो मच. आय एम व्हेरी शुअर आमच्या प्रेक्षकांना, आमच्या युवकांना खूप आवडलं असेल आजचं. मला असं वाटतंय की त्यांना त्याचा काहीतरी उपयोग होईल. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. मित्रांनो, आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कळवा ना. कुठे? फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि वापरायला विसरू नका #युवागिरी. तुम्ही आता आम्हाला SMS करू शकता. टाइप करा मी युवा MIYUVA स्पेस तुमचा मेसेज अँड सेंड इट टू 57575. पाहत राहेंगे SDO स्प्रे प्रस्तुत युवागिरी. Let's go, yeah.